पलीकडून एक विमान निघालंय त्या विमानामध्ये ना चालवायला पायलट आहे ना त्याच्यामध्ये पेट्रोल आहे तरी धड़क रानार मदली सगयात ती ती ते विमान कुठेतरी जाऊन धडकल्याशिवाय राहणार नाही लोकशाहीमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती निवडणूक आहे शेतकरी केंद्रबिंदू मानून त्या सहकारी संस्थेमध्ये जात असताना त्या संस्थेमधून काही घेण्यासाठी नाही तर काहीतरी देण्यासाठी गेलं पाहिजे संगमनेर तालुक्यामधल्या संस्था ज्या आहेत त्याच्यामुळे संगमनेरची बाजारपेठ जी आहे त्या राज्यामधल्या एक अग्रगण्य बाजारपेठेमध्ये ओळखू लागली संगमनेर तालुक्यातल्या जर सहकारी कॉपरेट बँका आणि जर पदसंस्था याचं जर गोळाबेरीज एकत्र केली तर चार हजार कोटीच्या ठेवी संगमनेर तालुक्यातल्या

डॉक्टर सुधीरजी तांबे माधवरावजी कानवडे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर कारण आता सगळ्यांचेच नावं बऱ्याच वेळा सगळ्या वक्त्यांनी घेतलेले आहेत त्यामुळं मी आता फार वेळ त्याच्यामध्ये घालत नाही सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो खरं तर या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तिन्ही पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि आत्ताच डॉक्टर जयश्रीनी सांगितलं त्या पद्धतीने बऱ्याच वर्षांनंतर मार्केट कमिटीची निवडणूक संगमनेरच्या मार्केट कमिटीची निवडणूक होती कारण पूर्वी असं व्हायचं की ती निवडणूक कधी व्हायची कधी जायची कधी कोणाला समजतही नसायच पण आता या वर्षी कारण नसताना विनाकारण ती निवडणूक खऱ्या अर्थाने आपल्या संगमनेरमध्ये होत आहे परंतु आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान तीर्थरूप सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात कायम सांगायचे की लोकशाहीमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती निवडणूक आहे कारण ते एक निमित्त आहे त्या निमित्ताने आपण लोकांकडे जातो लोकांपर्यंत पोहोचतो मतदारांपर्यंत जातो आपली भूमिका आपण मांडत असतो लोकांपर्यंत आपण केलेलं काम मांडत असतो पुढच्या काळामध्ये काय काम करायचं ते समजून घेत असतो आणि म्हणूनच शंकर पाटील खेमडरांनी इथं या ठिकाणी आत्ता मागच्या सात वर्षामध्ये केलेल्या कामाचा पाडा वाचला आणि या निवडणुकीच्या निमित्ताने मला निश्चितपणाने खात्री आहे की जेव्हा जेव्हा ते लोकांमध्ये जात असतील तेव्हा पुढच्या पाच वर्षामध्ये काय काम करायचंय मार्केट कमिटीला ह्याचा देखील त्यांना अंदाज आल्याशिवाय राहत नसेल आणि म्हणून त्याच्यातून नवनवीन कल्पना शंकर पाटील आणि त्यांच्या सगळ्या संचालक मंडळाच्या मनामध्ये येत असतील याच्याबद्दल ये माझ्या मनात कुठली शंका नाही तर आपल्या संगमनेरचा सहकार आपल्या संगमनेरच्या संस्था संगमनेरच्या शिक्षण संस्था या सगळ्या सहकार मर्शी भाऊसाहेब थोरातांनी स्थापन केल्यानंतर आदरणीय नामदार बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली ज्या उद्देशाने खऱ्या अर्थाने सहकार मर्षी भाऊसाहेब थोरातांनी या संस्थांची स्थापना केली ज्या पद्धतीने आमचा शेतकरी केंद्रबिंदू मानून त्या सहकारी संस्थेमध्ये जात असताना त्या संस्थेमधून काही घेण्यासाठी नाही तर काहीतरी देण्यासाठी गेलं पाहिजे ही भावना घेऊन ज्या पद्धतीने दादांनी काम केलं तीच भावना आज शंभर टक्के संगमनेर तालुक्यातल्या गावागावातल्या सहकारी संस्थांमध्ये मग दी 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 ग्राम ती दूध डेअरी असो ती पतसंस्था असो ती सोसायटी असो ती ग्रामपंचायत असो प्रत्येक ठिकाणचे जे पदाधिकारी आहे आम्ही पाहतो गावात फिरत असताना की अतिशय तळमळीने त्या ठिकाणी ती संस्था चालवण्याचं चा काम करतात आणि दादांनी ठरवून दिलेल्या संस्कारातून खऱ्या अर्थाने ते काम या ठिकाणी चालू असताना आपण पाहत असतो आणि म्हणून पाहतो की आपल्या संस्था अतिशय काटकसरीने काम करत असतात आणि त्याचा परिणाम असा झालाय की संगमनेर तालुक्यामधल्या संस्था ज्या आहेत त्याच्यामुळे संगमनेरची बाजारपेठ जी आहे ती आज राज्यामधल्या एक अग्रगण्य बाजारपेठेमध्ये ओळखू लागली आपण काय म्हणतो की संगमनेरच्या संस्था एक नंबर आहे संगमनेरची बाजार समिती एक नंबर आहे संगमनेरचा कारखाना एक नंबर आहे संगमनेरचा दूध संघ एक आहे एक नंबरला आहे रणजितसिंह मोहित रणजितसिंह देशमुख साहेब या ठिकाणी बसलेले आहेत हे सगळेजण ज्या पद्धतीने संस्था चालवतात बाबा ओळ या ठिकाणी बसलेले आहेत कारखाना ज्या पद्धतीने आपलं काम करतो मला आपल्याला सांगितलं पाहिजे परवा मी एका तालुक्यामध्ये गेलो होतो आणि तिथल्या पतसंस्थेच्या फेडरेशनच्या बैठकीला मी मला बोलवलो होत त्या पतसंस्था त्या तालुक्यामध्ये शंभर पतसंस्था आहेत आपल्या तालुक्यामध्ये दीडशे पतसंस्था आहेत त्या तालुक्यामध्ये शंभर पतसंस्था मिळून पाचशे कोटीच्या ठेवी आहेत आपल्या तालुक्यामध्ये दीडशे पतसंस्था मिळून दोन हजार कोटीच्या ठेवी आहेत संगमनेर तालुक्यातल्या जर सहकारी कॉपरेटिव्ह सोसाय बँका आणि जर पतसंस्था याचं जर गळ गोळाबेरीज एकत्र केली तर चार हजार कोटीच्या ठेवी संगमनेर तालुक्यातल्या सहकारी बँकांमध्ये आज आहेत संगमनेरच्या जर आपण बाजार समितीचा टर्न ओव्हर मी आता शंकर पाटलांना विचारत होतो किती टर्न ओव्हर आहे पाटील पाचशे कोटी रुपयाचा टर्न ओव्हर संगमनेरच्या बाजार समितीचा आहे संगमनेरच्या कारखान्याचा पाचशे कोटी संगमनेरच्या दूध संघाचा पाचशे कोटी संगमनेरच्या बाजार समितीचा पाचशे कोटी आणि आबासाहेब थोरातांसारख्या बाकी दूध ज्या उद्योजक या ठिकाणी उभे आहेत त्यांचं पाचशे कोटी म्हणलं तर दोन अडीच हजार कोटी रुपयाचा फक्त आपल्या या ठिकाणी सहकारी संस्थांचा टर्न ओव्हर आज संगमनेर तालुक्यामध्ये आहे आणि हेच पैसे आपल्या खिशामध्ये येत असतात आणि तेच पैसे परत बाजारात जात असतात आणि म्हणून आपली बाजारपेठ एक नंबरला आहे हे देखील आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे शंकर पाटील मला सांगत होते का फक्त पंचवीस तीस टक्केच शेतीमाल जो आहे तो मार्केट कमिटीमध्ये येतो अनेक शेतकरी जे आहेत ते परस्पर व्यवहार करत असतात म्हणजे संगमनेरमध्ये दोन हजार कोटी रुपयाचं त्या ठिकाणी शेतीमालाची उलाढाल आज या ठिकाणी होते कांद्याची असेल डाळिंबाची असेल आणि बाकी भाजीपाल्याचे असेल मुसार मालाचे असेल आपण पाहतो की इतका मोठा या ठिकाणी टर्नओव्हर संगमनेर तालुक्यामध्ये आज शेतीमालाचा होतो आहे आणि म्हणून एकोणीसशे छप्पन साली ज्यावेळेस संगमनेरच्या मार्केट कमिटीची जागा विकत घेतली त्यावेळेस ती संगमनेर शहराच्या बाहेर होती तिथं पंधरा एकर जागेमध्ये आज तर ती मार्केट कमिटी तयार झाली आज आपण पाहतो की ती संगमनेर शहराचं मध्यवर्ती ठिकाण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे हजारो कोटी रुपयाची ती जमीन आहे आणि त्या जमिनीवर हजारो कोटी रुपयाचा टर्न ओव्हर शेतकऱ्याच्या होतो आणि ही सगळी जमीन जी आहे ही सगळी संस्था जी आहे हा सगळा जो व्यवहार आहे हा तुमच्या मालकीचा आहे हा शेतकऱ्याच्या मालकीचा आहे ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संस्थेचं संरक्षण करण्यासाठी या विकासाचं संरक्षण करण्यासाठी आपल्या नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहण्यासाठी नामदार बाळासाहेब थोरातांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे ती आपल्याला अतिशय तनमन धनाने करायची आहे शंकर पाटलांनी सांगितलं की इथं सत्तावीसशे अठ्ठावीसशे मतदार आलेले दिसत आहेत पण मला तर असं वाटतंय पाटील इथं नव्वद टक्के मतदार जे आहेत ते आज या समोर बसलेले दिसत आहेत आणि जे काही दहा टक्के आले नसतील ते सुद्धा पुढच्या दोन चार दिवसामध्ये त्यांचं देखील मतपरिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही कारण शेतकरी विकास मंडळाने आजपर्यंत ज्या ज्या संस्थांमध्ये काम केलेलं आहे त्या संगमनेर तालुक्यातल्या सगळ्या संस्था या राज्यामध्ये एक नंबर नेण्याचं काम आजपर्यंत झालेलं आहे आणि म्हणून निश्चितपणाने मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील आपण सगळेजण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी पाठीशी या शेतकरी विकास मंडळाच्या राहिल्याशिवाय राहणार नाही खरं तर समोरच्या पॅनल खरं तर विनाकारण निवडणूक झाली मागाशी मी बोललो इतकं चांगलं काम चालू असताना कुठेतरी निवडणूक करायची म्हणून निवडणूक करण्याची भूमिका विरोधकांनी ठेवली आणि आजपर्यंतचं राजकारण जे संगमनेरचं आपण पाहिलेलं आहे आपण कायमच सगळ्यांना बरोबर घेऊन जालण्याचं काम करतोय मग तो विरोधक असो नाहीतर आपला असो प्रत्येकाला त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर प्रत्येकाला समान वागणूक देण्याचं काम नामदार थोरात साहेबांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि म्हणून व्यासपीठावर जरी नजर मारली आज अनेक लोक असे आहेत की जे की परंपरेने अनेक वर्षानुवर्ष आपल्या विरोधामधले लोक आहेत अमर भाऊ कतारी आमच्या विरोधामध्ये तिथं नगरपालिकेमध्ये काम करतो भाऊसाहेब आमच्या विरोधामध्ये इथं असतो आबासाहेबांची आमची जिल्हा परिषदेची निवडणूक विरोधामध्ये झाली होती परंतु ज्या वेळेस विचार म्हणून आपण खऱ्या अर्थाने एकत्र येतो त्यावेळेस सगळेजण आज या ठिकाणी नामदार थोरात साहेबांच्या पाठीशी उभे राहिलेले आपण पाहतो आजपर्यंतचा इतिहास आहे की ज्यांनी ज्यांनी नामदार बाळासाहेब थोरातांना विरोध केला किंवा त्यांच्या विरोधात उभे राहिलेत ते पुढच्या निवडणुकीला त्यांच्या बरोबरच उभे राहिलेले हा आजपर्यंतचा नाना आमच्या संगमेर तालुक्याचा इतिहास आहे आणि म्हणून मला निश्चित खात्री की हे जे विमान इथून तिकडून पलीकडून निघालेलं आहे पलीकडून एक विमान निघालंय परंतु त्या विमानामध्ये ना चालवायला पायलट आहे ना त्याच्यामध्ये घालायला तुम्हाला सांगतो पेट्रोल आहे ते विमान कुठेतरी जाऊन धडकल्याशिवाय राहणार नाही फक्त ते आपल्याच तालुक्यात धडकायचं काम होतं का म्हणे आपलं नुकसान होतं का म्हणे म्हणून त्याला तसंच आहे तसं मागं पाठवण्याचं काम आपल्या तालुक्यातल्या सुज्ञ जनतेने केलं पाहिजे एवढंच आजच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो आणि अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी कब्बशी चिन्हाच्या समोरचं त्या ठिकाणी शिक्का मारून आपण सगळ्यांनी कपबशीला प्रचंड मताने विजय करावं सगळे उमेदवार कर्तृत्व नाही नामदार थोरात साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की ज्याला जी जागा पाहिजे त्याच जागेवर बरोबर बसवण्याचं काम साहेब करतात शंकर पाटलांना त्या ठिकाणी बरोबर मार्केट कमिटीमध्ये त्या ठिकाणी बसवण्याचं काम केलं शंकर पाटील हे कृषी कृषी क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस आहे बरोबर मार्केट कमिटीमध्ये बसवलं त्या ठिकाणी जोशी साहेब बसलेले आहेत अमृतवाहिनी बँकेमध्ये बरोबर बँकिंग मधून रिटायर झालेला माणूस अतिशय सुज्ञ असा माणूस अमृतवाहिनी बँकेमध्ये चेअरमन म्हणून त्या ठिकाणी कार्य करतायत बाबा बाबाओडांसारखा माणूस जो आज राज्यामध्ये साखर संघाचं उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतो आणि राज्यामध्ये साखर धंद्याचं नेतृत्व करण्याचं काम करतो ते आमच्या कारखान्याचे चेअरमन आहेत रणजित सिंह देशमुख साहेब हे महानंदाचे चेअरमन म्हणून त्यांनी राज्यामध्ये काम केलं ते आज आमच्या राजनदूतचे संघाचे चेअरमन म्हणून काम करत आहेत म्हणजे प्रत्येक संस्थेमध्ये तज्ज्ञ माणसं आणि त्या ते त्या क्षेत्रातलाच माणूस बसवण्याचं काम नामदार थोरात साहेबांनी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने या संस्था अतिशय डोलाने या ठिकाणी उभ्या आहेत आणि त्याला आपल्याला पुढं घेऊन जाण्याचं काम अठ्ठावीस तारखेला करायचंय एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र